संपूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात एकच नाव गाजतंय, विकासरत्न नितीन गडकरी, नितीन गडकरी, नितीन गडकरी. युरोपला गेला तर नितीन गडकरी, स्कॉटलंडला गेला नितीन गडकरी, इंग्लंडला गेलं तर नितीन गडकरी, रशियात गेलं तरी नितीन गडकरी. हे कर्तृत्व गडकरी साहेबांनी दिल्लीत जे दाखवलं त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मनापासून मी तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आपलं कार्य असंच वाढत जावं, आपलं कर्तृत्व असंच वाढत जावं. या ठिकाणी बाकीचं काय नाही, बोलण्यासारखं नाही, बोलण्यासारखं बरंच आहे, पण व्यासपीठ आज वेगळं लागलं त्यामुळं बोलत नाही. बोलणार होतो पण रामराजना बघितलं का झाली जी माझ्या आवडी जाग्यात मेलं म्हणली ही म्हातारी इथं काय उडात बसले बीट का माझा आज बोलाय राजे जरा गावत होतो आम्हाला, पण आज तुम्ही बसला काय बोलू. आता तरी जाता जाता एवढं सांगतो, सभेसयाने एकमत, डोंगराव मंदिर एकच असते, सगळ्या बाजूनं वाटा, सगळ्या गावांनी वाटा त्या डोंगरावर जात असते. 10-15 वाटण आपण जातून डोंगराव देवाच्या पाया पडतो. रस्ते अनेक आहेत, भारतीय जनता पार्टीचा रस्ता आहे, शिवसेनेचा रस्ता आहे, राष्ट्रवादीचा रस्ता आहे, आय काँग्रेसचा रस्ता आहे, तिकडे ममता बॅनर्जीचा रस्ता आहे, इकडे चंद्राबाबूचा नायडूचा रस्ता आहे. हे रस्ते सगळे येत आहेत पण मंदिर डोंगरावर एकच आहे, ते भारत मातेचं मंदिर आहे. रामराजे ना मी पहिल्यापासून घाबरतोय, कुठं आता वाढणार नको, तिथं थांबतो आता. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाला उपस्थित काय ऐकताय, नेहमीच ऐकताय की मला जरा गडकरी साहेबांच्या विषयी बोलून द्या. शहाजी बापू, माझी भीती तुम्हाला वाटली एकदम ओके. आता कशाला मला जरी बोलायला लावताय, या स्टेजवर तुम्हाला बंधन आहेत, मला बंधन आहेत, सांगवलेला मलाच बोलवा आणि तिकडं एकदा म्हणू शकतो होऊन जाऊन द्या, खासदारे नकोन तुम्ही मीच बोलू. आपण तरी कुठल्या पक्षाचे आहेत, आपलं मूळ अपक्ष तुम्ही म्हणत होता मी काँग्रेस आहे. साहेब गडकरी साहेब, ही सगळी 9 वर्ष आमच्या बरोबर काढली, मग आता यांना आठवलं काँग्रेस आहे, मग पुढे काय झालं मी संभाषण जास्त बोलत नाही. शहाजीराव खरंच मित्र आहेत, जगन मित्र आहेत. गडकरी साहेब आपले मी आभार मानतो की मला या कार्यक्रमाला बोलवलं, व्यक्त करायला संधी दिली.